माझ्यासाठी खूप आनंदाचा आश्चर्याचा पण दिवस आहे, कारण की दास सरांना एवढा मोठा पुरस्कार दिला जातो आणि माझ्या हस्ते दिला जातो हे खरं तर त्या लॉजिक जुळत नाही. पण ते लायकीपेक्षा एखाद्या माणसाला आपलं प्रेम त्याला असलं की त्याच्या आपण लायकी बघत नाही तसं आहे. आणि पण मात्र मला आनंद होतोय कारण की इतक्या महत्त्वाच्या क्षणी आणि सरांच्या एका महत्त्वाच्या आठवणीत मीही आज सामील झालो आहे. माझ्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय तर त्याचा मला फार आनंद आहे. हिरडे साहेबांचा वाढदिवस परवा झाला, त्यांना मनापासून खूप सदिच्छा. आणि करे साहेबांनी इतका तार स्वरात खणखणीत भाषण केलं राहत फते आली जी एखादी कव्वाली असावी तसं गायल्यावर आपलं बडबड गीत सादर करायचं का नाही असं झालं मला. आणि मला वाटतं किल्ल्या विशेपर्यंत आवाज गेला सर असला एवढा धंक येतो नाही. म्हणजे दोन्ही बाजूने पोहोच झाली, एकीकडे कव्वाली आणि सरांनी इतकं उगवतं. सर जे जे बोलत होते ते माझंच होतं असं होतं. आणि मी सरांचा विद्यार्थी अजिबात नाही थेट, तर सरांच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी आहे. म्हणजे अजून जर हा म्हणजे नातू शिष्य आहे मी त्यांचा, कारण की सरांचे थेट शिष्य आहेत संजय चौधरी. आणि संजय चौधरींनी मला शिकवलं, खरं तर संजय चौधरींमुळेच मला दास सरांची ओळख झाली. आणि दास सरांची ओळख झाली अजून एक मला खूप जवळचा मित्र मिळाला संजय साठे. तर कविता आणि माणसांच्या सोबतीनं असं खूप छान काहीतरी मिळत जातं, त्यामुळे दास सरांची माझ्या आयुष्यात एक महत्त्वाची काहीतरी खूप अशा आठवणी आहेत. आणि मी फार कोणाचे ऑटोग्राफ तरी घेत नाही म्हणजे मला मी जरा बुजून लांबून मोठ्या माणसांना असं दांबून बघायला मला मजा येते. मग अनेक ठिकाणी जातो अनेक माणसाशी दिसतात, त्यांच्याजवळ जाऊन बघितलं ते बोलताना चालताना त्यांना वाचताना तर तुम्ही त्यांना एकदम कडकडून भेटत असता. आणि पुस्तकांची गंमत तीच असते, कारण की आत्ता दास सर इथं बोलले पण त्यांच्या पुस्तकातून ते त्यांची ओळख नसते तरी ते माझ्या ओळखीचे आहेत असं वाटत राहतं. गुलजारांना कधी तुम्ही भेटायची गरज नाही, सगळ्याच जेवढ्या माणसांनी लिहिले त्यांना भेटायची गरज नाही, त्यांचं वाचलं की वाटतं आपली ओळखच आहे. तर दास सरां म्हणजे पहिला ऑटोग्राफ माझ्या आयुष्यात मी कोणाला घेतला दास सरांचा घेतला ते. आणि माझ्या कवितेच्या वहीवर अजूनही तसंच आहे, माझ्या ती कवितेची जुनी वही आहे. म्हणजे मी लिहितो का नाही काय माहीत नाही नव्हतं. आणि त्यांचं भाषण सर खूप छान बोलतात. आणि वक्ता वक्ता ज्याला म्हणतो आपण असं वक्ता नावाचं काही प्रकरण नसतं आणि बोलायला पाहिजे असं पण नसतं, नीट विचार करणाऱ्या माणसांनी बोललं पाहिजे एवढाच त्यातला भाग असतो. आणि त्यांना काय कधी चार जणात बसून बैठकीत जरी बोललं तरी चालते आणि असं बोललं तरी उत्तमच, म्हणजे असं बोलून ऐकायला ऐकावं एखाद्याला अशी धारणा हळूहळू कमी होत चालली. नाही तर फेसबुकवर आपलं आपण मोकळं व्हायचं, कोणी वाचलं नाही वाचलं तरी फरक पडत नाही असा काळ आहे आत्ताचा. आणि सगळेच बोलतात तर ऐकायचं कोणी हा पण एक प्रश्न आहे आत्ता. त्याच्यामुळे आज मला जरा आश्चर्य पण वाटते आनंद पण वाटते की तुम्ही इतके लोक इथं जमला आहेत आणि काही लोक बोलत आहेत त्यांचं ऐकत आहेत, तर त्या काहीतरी बोलण्याचं त्याचं काहीतरी मूल्य आपल्याला कळतं आहे. हे फार आनंदाची गोष्ट आहे. दास सरांनी सुरुवातीला पहिली जी माझी आणि दास सरांची पहिल्यांदा खरं तर आम्ही आता हे उलटं नातं सुरू झालं. कर्म जेवूरमध्ये मी करमाळ्यात लहानाचा मोठा झालो, जन्म माझा मगाशी कोणतरी म्हणलं जेवूरमध्ये, मी माझा जन्म करमाळ्यात आहे किल्ल्यात झाला आहे. आणि मला इकडं दत्तक दिलं होतं, तर जन्म इथं झाला आणि वयाच्या 3-4 महिन्यापासून मग इकडं दत्तक दिलं आणि इकडंच राहिलो. आणि दास सर म्हणजे अगदी फक्त एक गल्ली ओळून गेलं की खडकपुरा जे आहे डहाळे आणि मला वाटतं चिंचेचं झाड त्यांच्या समोर होतं. आणि त्याला वळसा घालून आलं की माझं घर होतं. आता तिथे सगळंच बदललं आहे. संजय शिंदे आहेत ते माझे शेजारी आहेत, तिघं भाऊ माझे जरा सिनियर मित्र आहेत. आणि दास सरांच्या तिकडं दास सरांना त्यावेळेस असं आठवणीत होतं कधीतरी, पण थेट मग जेवूरमध्ये दास सर व्याख्यानाला आले ते चौधरी सरांनी त्यांना बोलवलं होतं. सरांनी खूप चांगली एक चांगलं उदाहरण त्यावेळेस दिलं होतं. आणि काय काय इम्प्रेस करून जातं तुम्हाला, खरं तर सरांना जसं त्यांचे वडील होते की नीट वाचलं पाहिजे आणि अनावश्यक बोललं नाही पाहिजे, काय वाचलं पाहिजे हे सांगणारं त्यांच्यासाठी कोणीतरी होतं, तर माझं काय नव्हतं. तुम्ही जे काय आत्ता वाचलं म्हणताय मी ते लहानपणीच वाचून काढलो आणि त्यामुळे काय वाचायचं मला कधी कळत नव्हतं. तर
तुम्ही काय कापड कुठलं नाव घेतलं तुम्ही? चंद्रकांत. हां चंद्रकांत. आता ती मला नाही माहिती, पण मी जे वाचलं तिथे भारी होतं, लय डेंजर होतं. इंद्रजाल नावाचं एक पुस्तक होतं, मी मला वाटतं पाचवीतच वाचलं होतं, चौथी पाचवी. आणि अगोदर बघितलं, मग ते वाचलं, मग खूप काळ गेल्यानंतर कधीतरी दहावी नापास झाल्यावर सगळे पांगल्यानंतर वाटलं की वाचलं पाहिजे. आणि मग संजय चौधरीसारखा एक शिक्षक माणूस मला भेटला, त्याच्यामुळं मी काय लिहितोय करतोय त्याचं काहीतरी मूल्य असं जाणवलं. आणि संसारांच्या निमित्तानं दासराची पहिल्यांदा भेट झाली, ते आमच्या इथं व्याख्यान द्यायला आलं होते कॉलेजला. त्यांनी उदाहरण दिलं की एका जंगलला आग लागलेली असते आणि एक एकच तरुण असतो, तो जाऊन तिथं घागरीनं जंगलाची आग विझवायचा प्रयत्न करत असतो. तर त्याला कोणीतरी म्हणते की कशाला तू उपद्रव करतो, एवढं मोठं जंगलाला लागलेली आग बनवा, तुझ्या एका घागरीनं काही विझणार नाही. पण दासराने खूप छान उदाहरण दिलं की तो घागरीनं पाणी ओतणारा माणूस, मुलगा माणूस जो कोणी व्यक्ती, तो म्हणतो की किमान एवढं तरी होईल की मी मरून जाईन जळून जाईन, पण उशाला घागर बघून माणसं म्हणतील की हा पेटवणारा नव्हता विझवणारा होता. ते उदाहरण दास सरांनी दिलं की माझ्या खूप लक्षात, आणि मी असा एकदम भारावून गेलतो. आणि एक वेळी असतं असं पेटलं की डायरेक्ट वाटतं आता कुठे जाऊन उडी मारायची, काहीतरी घागरी घेऊन पळायचं. आता तिथं आग नसली लागली तरी मला वाटायची की आता काहीतरी करायचं. आता इतका इतका उत्साह माझ्या मनात आला होता. आणि मी सूत्रनिचरण करत होतो, एकदम काय खतरनाक काहीतरी बोललो होतो, पण ते घरी जाऊन मला वाटतं की लई जरा पेटलोच बरं का, एवढं नव्हतं करलं असं मला परत जाणवलं. पण ती आठवण माझ्या मनात राहिली, तो एक संस्कार छोटासा माझ्या मनात राहिला की घागरीनं विझवलं पाहिजे. आणि पेटवायला कुठल्याही अर्थानं विद्वेष, कोणाचा राग करावा, कोणातरी नुकसान करावं हे केलं नाही पाहिजे. ह्याचा एक एक स्वर, त्याचा एक विचार एक अधोरेखित झाला आणि तो सर तुमच्यामुळे झाला. आयात एक मी जसं म्हणलो की सर माझे थेट शिक्षक नाहीत, माझ्या गुरुजी गुरु आहेत, पण संजय चौधरींच्या संजय साठेंच्या आठवणीत बोलण्यात अनेकदा तुम्ही असायचा. आणि तुमचीच एक कविता चौधरी सर तुम्हाला डेडिकेट करायची, ती कविता मला आठवत नाही, की डोंगराची काहीतरी उंची एक कविता होती सरांना, त्या हे असेल मी जर तुम्ही मला मेसेज केला तर मी वाचून दाखवीन ती. तर ते ती कविता सरांबद्दल खूप वेळा म्हणायची. आणि कुणीतरी कुणाबद्दल तरी इतक्या प्रेमानं बोलतंय हे खूप आभावानं व्हायचं, इतक्या श्रद्धेनं बोलतंय. आणि शिक्षक तर असतातच आपल्याला, आणि गुरु शिक्षक आणि गुरु ह्यात जरा फरक आहे. म्हणजे शिक्षक तुम्हाला शाळेतच भेटतात, गुरु कुठेही भेटू शकतो, म्हणजे ते दारूच्या गुत्त्यावरून भेटू शकतो. आणि शिक्षकात गुरु असेलच का ह्याची पण शंका असू शकते. त्यामुळं गुरु हे प्रकरण वेगळे आहे. काही लोक स्वतः गुरु म्हणून घेतात की हे माझा विद्यार्थी, मी याचा गुरु आहे असं. बरं यशस्वी झाल्यावर गुरु म्हणून घ्यायचे अजून एक हे आहे. आणि एखादा आला एक विद्यार्थी असेल तर त्याचं वालीच कोण नसतं. हे म्हणतात हे पहिल्यांदा वर्गातच बसत नव्हतं, ह्याला मी कधी बघितच नाही. तर हा पण एक भाग आहे. त्यामुळं गुरु जे असतात ते खऱ्या अर्थानं गुरु असतात, ते आईसारखे असतात. ते मायेनं सगळ्याला उन्हाळपण, गेडापण आणि हुशारपण सगळ्यालाच आपल्या छायेखाली, आपल्या मायेखाली घेत असतं. आणि ते ज्ञानेश्वरांचं खूप चांगलं, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जे श्रोतृवंदन आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी जे काय करतोय, जे काय ज्ञान, जे काय लिखाण करतोय ते खरं तर एखाद्या लहान पोरानं, आईबापानं पोराला ताटात बसवून, नाही आपल्या ताटात बसवणं बापानं छोट्याला, तर त्याने तिथं जेवतं जेवतं त्याच्याच ताटातला घास उचलून बापाला चारावं, इतकी साधी कृती असं ज्ञानेश्वर म्हणतात. कारण की हे जे मी ज्ञान आहे तर ते तुमचंच आहे, फक्त मी तुम्हाला माघारी चालतोय, हे ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे. तर मला जसं आत्ता मी काही ज्ञानेश्वर अजिबात नाही, मी तर एकदमच खतरनाक येडावाकडा माणूस आहे, मग जसं सांगितलं. पण मला बरं का वाटते माझ्यासारख्या माणसाच्या हातून तुम्ही पुरस्कार घ्यायचा आग्रह धरला, ह्याचं मला खूप अभिमान वाटतोय आणि कृतज्ञता वाटते. आणि थँक्यू की तुम्ही हा आग्रह धरला. मला वाटतं की काय माझं, मी येईन तिकडे, पण नाही म्हणजे तूच यायचं. तर हे माझ्यासाठी, हा माझ्यासाठीच पुरस्कार आहे. सरांना पुरस्कृत केलं तरी मी आज हे स्वतःच घोषित करतो की मी त्यांना पुरस्कार दिला, हा माझा पुरस्कार आहे. आणि त्यामुळे मला आनंद वाटतोय. कारबाड्यातल्या ज्या काय आठवणी सांगितल्या, एक नंबर शाळेत मी पण शिकलोय, पण हे पण एक धाग आहे, त्यामुळे हे पण बरं आहे. पण एक नंबर शाळेची मला आठवण अजून आहे की मी शाळेत मला खूप लवकर घातलं होतं, सरांचं पेपरमध्ये दूरदर्शनला ज्यावेळेस फोटो आला त्यावेळेस माझा जन्म झाला होता. 77, 78, 75, 74 असे 4-5 जन्मतारखा आहेत माझ्या, त्यातली एखादी उत्तर असेल शिवाजी महाराजांच्या पुढचं प्रकरण घेऊन. तर शाळेत अजिबात जवळच नाही किल्ल्यात, आणि किल्ल्यात दुसरी पण शाळा, आत पण दोन शाळा आहेत. तर मी असा भारी विद्यार्थी होतो, तुम्ही शाळेचं नाव काढलं पण आम्ही शाळेचे गज काढून विकायचो. तेव्हा माझी
म्हणजे करमळ्यांना असा एक छान म्हणतो ना एक भारी माणूस पण घडवला, पण आमच्यासारखी चुकत चुकत पुढं जाऊन नीट घडली ही पण करमळ्याची स्त्री आहे. आणि करमळ्यात म्हणजे करमळ भारीच आहे कुठल्याही अर्थात. आणि म्हणजे आमच्या तो माझ्या आणि माझे गुरु रस्त्या रस्त्यावर होते आणि माझे सगळे मित्र मी इतक्या लोकांच्या आठवणी येतात मला. म्हणजे मी माग आपलं सैराट जेव्हा रिलीज व्हायचं होतं त्यावेळेस मी ते पोस्टर फिरवलं. आपले बन्सी दादा आहेत तर त्यावेळेस ते पोस्टर फिरवायचे. त्यांच्याबरोबर हमकास सोमवार मंगळवार काहीतरी नवीन पिक्चर आला की तिथं जाऊन ते पोस्ट तसा गाडा असायचा असा त्रिकोण आणि त्याला तिथं सगळं पोस्टर मिरून यायचो नाचत. कारण की मला माहिती यायची हलगीचं नाच तिथं पहिल्यांदा लागला. परत आराध्यांच्या मेळ्यात जायचं, एका बाजूला आराध्यांच्या मेळ्यात जायचं, एका बाजूला रात्री फार तुम्हाला सांगतो इथलं इष्टा पलटी पण इतकी डेंजर कर म्हणजे दोन दोन तीन तीन वेळेस चालेल. एकावर राज्य आलं तर ते 15-20 दिवस हलत नव्हतं. आणि जर तुम्ही रवना पाणी डोबरा पाणी गोटे खेळला तर ते तिकडं फार पांड मांगी खेळ कर्जत कर कुठलं गाव आहे मला ते आठवण आता नाव येईना रायगाव किंवा हे या बाजूला कुठे करमळ्यात एक रस्ता नाही. आणि तिकडं निघायचं मार्केटला चोऱ्या करायचो आम्ही मार्केटमध्ये शेंगाची पोतं कराळ्याची पोती गुळाच्या टेप खाली ढकलून द्यायची उचलत नव्हती पण त्याला पोतं बांधायचं आणि धनुरा असायचं सगळं आपलं काँग्रेसचं गवत त्यातनं ढकलत ढकलत न्यायची आणि 4-5 जणांनी उचलून परत भिंतीवरनं पलीकडे टाकायचं आणि ते विकायचं आणि त्याचे पैसे घेऊन मग पिक्चरला जायचं. शेंगाचं पोतं आणलं तर ते फोडायला लावायचे बारक्या पोरांना म्हणजे आम्ही त्यांचे गुरु असायचे शेंगाचं फोडा आणि ते शेंगा घरीच विकायच्या परत घरच्यांना सांगायचं 2 रुपये छटाक आहेत. तर माझं मित्र आहे दुकानदार ते हे आम्ही इतके खतरनाक आणि विचित्र होते. म्हणजे कृतज्ञता दरवेळेस तुमच्यावर संस्कार थेट केले पाहिजेत असंच नाही. मग दासराच्या आजूबाजूलाच जगलो खूप विपरीस्त जगलो. माझ्या घरच्यांना काय सगळी आदारी होती कोणाला कळत नव्हतं कोणाला वाचता येत नव्हतं. आमच्या पिढीत मीच पहिला मला वाटतं शाळेत निधी गेलेला सगळे थोडे थोडे दिवस जाऊन आले होते माझे वडील माझे चुलते पण जरा दीर्घकाळ टेकलेलं मीच होतं. आणि आणि मी अभ्यास कर म्हटल्यावर मी माझं नाव नागराज बाबूराव मंजुळे असं सगळ्या पानभर 4-4 पानाला यायचं माझं झाला अभ्यास द्या पैसे आणि बाहेर. कर्माच्या इतक्या अमाप आठवणी आहेत. आणि दास सरांनी जेव्हा आता सगळं जे काय तुम्ही सांगताय आमच्या दोघांच्यामध्ये आमच्या दोघांच्या गप्पा होतात बोलणं होतं सरांच्या एखादी कविता लिहून झाली तर फोन करतात आणि वेळ आहे का आणि मग आम्ही तो कवितेचा संवाद किंवा कवी संमेलन आमचं फोनवरचं होतं. तर मी मला वाटतं 11वीत असताना का 10वीत असताना शिक्षकांनी जीवरला विचारलं होतं आवडता ऋतू कुठला सीझन ऋतू कुठला तुम्ही उठून म्हटलं उन्हाळा ते माझ्याकडे इतक्या बघत असतं पावसाळा सुंदर आहे त्यानंतर चल हिवाळा ठीक आहे उन्हाळ्याचं काय काम म्हणलं पण मला खरंच उन्हाळा आवडतो. आणि उन्हाळा इतक्या अर्थानं इतक्या आठवणीत उन्हाळ्याच्या आणि ऊन आहे उन्हाळ्यानं ताप पण दिलाय करमळ्यात आता खूप ऊन तसं शीतळ वाटतं. आता करमळ्यात ऊन आहे का नाही असं वाटतंय. आधी आलं की करमळ्याचं मला वैशिष्ट्य आठवतं ऊन होतं आणि उन्हाळ्याच्या आणि करमळ्याच्या इतक्या आठवणी आहेत की ऊन उन्हाळ्यात पडलं की डांबरी सारख्या सगळ्या वितळायला लागायच्या विनम्र व्हायच्या सगळ्या सडक आणि त्याच्यात रुपयाचे आपले कॉईनवरनं अशी फेकायचे फक्त याच्यावरून अगोदर तर रुपयाचा वजनदार पण असायचा आता रुपये काय कळत बी नाही नोटीचं पण तसं झाली 10ची मोठी आणि 20ची बारीक झाली तर रुपयावरनं टाकलं की अडकायचं 2-4 नाणे टाकायचे आणि आमचं महाराजीचं मंदिर आहे अजून आहे तिथं किल्ल्यात तिथं बसायचं जाऊन मग येणारा जाणारा आपला पैसे पडले म्हणून वाकला की ते काही निघायचं नाही संध्याकाळी परत डांबर कडक व्हायचं आणि ते काही उचललं नाही की जोर जोर हसून पडायचं एवढाच खेळ इतक्या उन्हाच्या गोष्टी मला अजून ते आठवणी आहेत की चप्पल नसायची आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कुठेही जायचंय तर ठराविक ठिकाणी डांबर वितळायला तिथं चटका बसायचा जोरात डांबर काढून डांबराच्या गोट्या करणं त्यांनी बक्काबक्की खेळणं डांबराच्या त्या म्हणजे डांबर काढून बाण करायचो रामायण यायचं त्यावेळेस मला वाटायचं आपणच रामाय आणि त्या बाण करायचं आणि त्याला पुढे डांबर लावायचं नाही पण डांबर आणि ऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी पण गंमत कधी कधी होती. मी परवा 2-3 महिन्यापूर्वी येऊन गेलो करमळ्यात आणि असं वाटलं नाही करमळ्याला भेटावं आपल्या आठवणीतलं करमळ आहे पण
अचानक कळते की हरवले, बदलले, जागा बदलल्यात, माणसं तिचे पण अचानक काहीतरी नाते बदलले. काय मला वाटतं कोण कोणतरी मोठा माणसाचं विधान आहे ते निश्चय का कोण म्हणले की ओशोंनी सांगितलंय की नदी एक नसते कधी. म्हणजे नदी आपण म्हणतो ना नदी आहे किंवा झाड आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की नदी आहे नाही, नदी है नहीं, नदी हो रही है. पेड़ है नहीं, पेड़ हो रहा है. तसं मला वाटतं शहर है नहीं, करमाणा होतं असं नाही, करमाणा हो रहा है. आणि करमाणा जोवर म्हणजे आपण असू तेवढंच करमाणा विकसित होत जाणार आहे. आणि एका करमाणात दोनदा येता येत नाही हा मुद्दा आहे. एका नदीत म्हणतात की दोनदा आंघोळ करता येत नाही कारण की पाणी वाहून जातं. तुम्ही जेव्हा बाहेर येऊन आत जाता तेव्हा दुसऱ्याच नदीत गेलेलं असतं. तसं विचार केला तर वाटतं की करमाणा हे नाहीच आहे. आता जिथं संपले आपण तिथं नाहीच आहे. आपण पण ती माणसं नाहीत कारण की आपल्यावरून इतकं काळ वाहून गेलं. आणि अशी अचानक म्हणजे काहीतरी उदासी पण वाटायला लागते, खंतवून वाटायला लागते. पण आत्ता सरांनी जेव्हा मग अशी मॅडम म्हणत होत्या दोष मॅडम की आपण देशाचा विचार करायला पाहिजे, देशाने आपला विचार करण्यापेक्षा आता देश कोण आहे तेच कळत नाही मला नेमकं की देशाने माझा विचार करायचा म्हणजे कुणी करायचा नेमका, आणि मी देशाचा विचार करायचा म्हणजे कोणाचा करायचा नेमका, नेमका कोणाचा विचार करायचा. कारण देश म्हणजे माणसंच आहे, माणसाशिवायचा देश नाहीच. देशाच्या सीमा म्हणजे काय देश नाही, कर्माळा म्हणजे काय कर्माची सीमा नाही. इकडं माऊलाली देवीचं माळ मार्केट आहे, ही काय सीमा म्हणजे कर्माळा नाही, कर्माळा म्हणजे कर्माळ्यातली माणसं आहेत. आत्ता आपण करमाळा जुना नवा सगळे जमलोय असं वाटतं. दासरांनी आपण काढले घुमडे सरांपासून त्याची इतकी सगळी मित्रमंडळी इथे जमलीत. मग वाटते की ह्या करमाळा आहे आणि तो बदलत बदलत स्वतःला सावरत आत्ता येऊन थांबलाय. आणि दास सरांशी बोलताना काही माणसांना बोललं असं छान वाटतं, बोलून झालं ना की बरं वाटतं, काहीतरी छान कोळ ऊन पडून गेलंय, एखादी पाऊस होऊन गेला असं असं वाटावं असं दास सरांशी बोलताना वाटतं. कारण की सतत विद्यार्थ्यांची चिंता, आता त्यांचे विद्यार्थी मोठमोठे प्राचार्य झालेत, डॉक्टर झालेत, पी एच डी झालेत, तरी ते त्यांची काळजी करणार, अरे तो हे करतच नाही, तो लिहितच नाही, तो अमुकच करत नाही. आणि सगळ्यांबद्दल म्हणजे आमच्यापासून सगळ्यांपासून सगळ्यांबद्दलची चिंता त्यांना असणार. ते मला मित्र म्हणतात, आता तुम्ही ऐकलंच हे जरा अतिशोक्ती आहे पण माणूस तसं आहे की खूप प्रेमान आहे. त्यामुळे त्यांनी मित्र म्हटल्यावर आपल्याला अभिमान वाटावं इतकं ते छान वाटतं. दास सरांनी रागवले तरी ते डिझर्व करताना आपली तीच ऐकी की त्यांनी आपल्याला नाही का राबवलं पाहिजे, पण तरी पण ते प्रेमानं आम्ही नागराज माझा मित्र आहे म्हणतो. तुम्हाला भारी वाटतं त्यांच्याकडे इतकं मोठं अवधारी आहे की ते सतत मला आठवते संजय चौधरी असतील, संजय साठेंबद्दल असतील, खूप अशा एखाद्या मित्रांनं तक्रारी करत अशा विद्यार्थ्यांची तक्रार करत असतात. त्यांनी आत्ता किस्सा सांगितला नोकरी नाही म्हणजे पगार नव्हता, नोकरी लागली आणि पगार नव्हता, तसे त्यांच्या विद्यार्थ्यांची पण ती काळजी करतात हे पण मला आत्ता आठवलं की त्यांनी अनुभव घेतला आहे. आणि साठे जे आहेत माझे मित्र म्हणजे हे सगळे सरांचे विद्यार्थी, सगळेच कवी आहेत, म्हणजे सरांचे विद्यार्थी काही साधे नाहीतच, म्हणजे नुसताच विद्यार्थी असं मला काही भेटलं नाही कोणी, सगळे दांडगे विद्यार्थी, ते स्वतः डॉक्टर कवी लेखक असेच म्हणजे आहेत. त्यामुळे दास सरांना आपण करमाळा भूषण असे माणसं जमवून काहीतरी करतो ना हे फार गमतीशीर आहे, आणि विशेषतः काहीतरी प्रेमाचं करतो. मी सतत मला म्हणजे ह्याचं कौतुकच वाटतं, मला हे बोलावं वाटतं आणि ह्याची नोंद घ्यावी, आठवण करून द्यावी वाटते. कारण की गर्दी जमली की विध्वंसक काहीतरी होईल अशी भीती आजकाल वाटायला लागते. आणि इथं आहेत आपले अधिकारी साहेब बसलेत, त्यांना तो अनुभव असेलच. गर्दी जमली की तुम्हाला धसका बसत असेल नक्की, किंवा काही दहा आणि सोरस्ता धोक्यात येते. पण माणसं जमून एकमेकांचा सत्कार करतात. सगळे मित्रमंडळी आली आहेत, हिरडे साहेब आहेत, गणेश भाऊ आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलं की दास सरांना पुरस्कार द्यायचा, त्यासाठी आपण आज इथे जमलो आहे. ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि पुरस्कार असते तरी काय की एकमेकांच्या कामाचं एकमेकांच्या जगण्याचं ह्याचं कौतुक करायला पाहिजे, तर त्यांना बळ येतं. आता निर्वातात कोणीच काय नाही, निर्वातात ना सरपंच आहे ना मतदार आहे ना पंतप्रधान आहे ना आपण देशाचे नागरिक आहोत. जर कोणीच नसेल तरी एकटा काय करणार आहे, तो सगळाच येतोच. म्हणजे एखाद्या रिकामी शाळेत जरी एखादा फिरला प्राचार्य म्हणून त्याला हात काय, त्यालाच बेल वाजवायला लागेल, त्यालाच डेस्कवर बसायला लागेल, त्यालाच फळ्यासमोर उभं राहून आणि हळूहळू येडा होईल माणूस, त्याला कळणार नाही. म्हणून माणसांशिवाय आपल्या आयुष्यात काहीच फरक नाही. इथं सगळी गणित एखादा मोठा व्हायला कोणीतरी दुसरा छोटा असायला लागतो. आणि ते एक सायन्सचं विधान आहे, ते खूप भारी आहे, खूप छान आहे ते. की त्यांचं म्हणणं की तुलना करा केल्याशिवाय छोटं मोठं ठरवतो.
तुलना आहेत म्हणूनच म्हणजे तुलना करायलाच माणूस जातो. एखादा प्रचंड गोर आहे की ते लय दुधासारखं गोर आहे. दुधासारखं गोरा म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला कळतं ना डांबर काळा आहे म्हणून तुम्ही दुधाला गोर म्हणताय. डांबर नसतं दुधाचा काही उपयोग नाही. पण दुधापेक्षा काहीतरी निराळ सापडलं तर अजून दुधही होईल. म्हणून माणसांचं अस्तित्व एकमेकांच्या सान्निध्यानंच आहे आणि एकमेकांच्या सहचार्यानेच आहे. आपण एकमेकावर खूप म्हणजे प्रेम करून एकमेकांची काळजी करून जगलं पाहिजे. आणि शहर मध्ये गणेश भाऊ करतायत, दास सर बोलतायत, इथं सगळी बाकीची राजकीय मंडळी सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी मला तसं हे करायला पाहिजे म्हणजे लक्ष ठेवायला पाहिजे आपल्या शहरातली माणसं बिघडतायत काय, पोरं काय करतायत, नाही काय त्यांना संधी मिळते का, म्हणजे आपलं प्रशासन असते काय, गाव म्हणजे असते काय, आपण वसाहत करून राहतो, आपल्याला जगायचं असतं, सगळ्याला जगायचं असतं, सगळ्याला जगताना जगता एकमेकाला वापरायला लागतो, अडचणी होतात हे ठीकच आहे, पण आपण काळजी करायला पाहिजे. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात जर आपल्या शहरात दिली नाहीत तर त्या शहराचं नाव पण काय घ्यायचं. आता दास सर खूप खूप जणांना प्रेरणा देणारा माणूस आहे. म्हणून मला वाटतं की असं काहीतरी घडतंय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असेल कुणाचंही, आपल्या शहरात कोणतरी दुःखी, आपल्या गावात कोणतरी दुःखी, शहरी दुःखी, ह्याची काळजी करायला पाहिजे. आता आजकाल आपण एकमेकांची जात, एकमेकांचा धर्म, एकमेकांचा पक्ष विचारूनच एकमेकांना बघतो आणि त्याच्याबद्दलचा काय म्हणता येईल अप्रोच ठरवतोय. त्यामुळे मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दास सर आजचा हा कार्यक्रम माझ्या पण साठी, माझ्या आयुष्यासाठी पण खूप प्रेरणादायी आहे. आणि तुमचं कौतुक आम्हाला आहेच. आम्ही तुमचा प्रचंड आदर करतो, खूप प्रेम करतो, हे अजून जाहीर या निमित्तानं सांगतो. आम्ही तुमच्या परस्पर पण जेव्हा काय बोलतो तुमच्या जसं तक्रार असतं तशा आमच्याकडून तुमच्याविषयी कधी कधी तक्रार होती की दास सर अशा अशा तर असं करायला नको, आम्ही विचार करत असतो, खास करून आम्ही तिघजण मिळून. तर त्यामुळे तुमचं आमचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही सगळ्यांवर इतकं प्रेम करता ही तुमच्या माणूसपणाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. मला आजची ही संध्याकाळ माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा. तुम्ही रिटायर जेव्हा झालता तेव्हा सरांनी मला फोन केला, अरे मला लय बोर व्हायला लागले, मी आता रिटायर झालो, आता काय करायचं बोर झालं. तर सरांनी मी त्या दिवशी म्हणलं आता तसं खरं सुरू झालं आहे. नोकरी म्हणजे काय सगळं काय नसतंच आहे. नोकरीला पैसे मिळायला आले की माणूस तीच नोकरी करतो. पण सरांनी नोकरी सोडून जे काही उभं केलं ते फार मोठं आहे प्रचंड. तुम्हाला खूप लिहायचं आहे आणि तुम्ही लिहिताही तुम्हाला ते लिहायलाही जमतं नाही तर आम्हाला आता लिहायलाही जमणार आणि काय करायलाही जमणार. येड्यासारखं व्हायला लागलं आमचा कारभार. तर तुम्ही लिहू शकता हे लय भारी गोष्ट आहे. तुम्ही लिहित राहा, खूप लिहा. तुम्ही तुकारामांवरती लिहिलं आहे, तुम्ही इतकं सगळं जग नीट बघता आणि समजून घेता. तर ते मात्र शहाण्या माणसानं कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगत राहा आणि तुकारामांपासून सगळ्या ज्या काही गोष्टींविषयी तुम्ही विचार करताय ते आम्हाला समजून सांगत राहा. तुमचा आजचा गौरव हा आमचा सगळ्यांचा गौरव आहे आणि आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. आणि तुम्हाला खूप आरोग्य लागू, सतत तुमचे फोन येत राहोत आणि तुम्ही खूप खूप लिहित राहा. ह्या माझ्या मनापासून खूप साऱ्या सदिच्छा. तुम्हाला सगळ्यांनाही खूप मनापासून सदिच्छा. तुम्ही इथं आज आलात, कधी कधी भीती वाटते माणसं की असं महत्त्वाच्या कार्यक्रमाला येतील का नाही. आता आमचं पण काय झालं, आम्ही हलकेसारखं झाले माझं काम नागराज म्हणजे सायराट, मग काय येतं लोक म्हणतात की हे आहे, ती भीती वाटते. म्हणजे मी एकदा पुण्यात होतो तर तिकडे प्रकाश आमटे साहेब तिथं होते आणि मी त्यांना बोलत होतो आणि काही लोक आले ढकरून त्यांना ढकरून ढकरून माझ्यावर फोटो काढायचा प्रयत्न करतो. मला असं चिडचिड झाली की वाटलं तुम्हाला कळते की काय करतोय, कोणाला बोलतोय. तर ते मूल्य कुठल्या माणसात आहे, फिल्मी लोक आहेतच, त्यांचं काही ते ग्लॅमर असते वगैरे, पण कवीचं, विचार करणाऱ्या माणसाचं आणि समाजासाठी काहीतरी करणाऱ्या माणसांचा विचार झाला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे. आणि त्यासाठी हे करमाळकरांचा पण मी आभार मानतो, कौतुक करतो की तुम्ही दासरांचा आज नाही का सत्कार केला, त्यांचं कौतुक केलं आणि तुम्ही नेहमीच सगळ्यांचं करत असता करमाळभूषणच्या माध्यमातून. करमाळभूषणला पण माझ्या या व्यवस्थेला पण खूप साऱ्या सदिच्छा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा. साहित्यिक मागापासून सांगितलं गेलं की नाही का हे लय भारी बोलताना लय भारी असते की खाकी वर्दीत आहेत पण कविता पण लिहितात, म्हणजे दोन जण काय की दोन विरुद्ध गोष्टी आहेत. नाही का मासे खाल्लेत पण दूध प्यायला हरकत नाही असं पत्तीने जे मागापासून बोलत होतो. खाकीवरती घातली म्हणजे काही कविता लिहू नये का माणसाने, किंवा काय त्यांच्या मनात काय असे नाही काय संवेदनेने काय विचार येत नसतील का, तर नक्की जिथं असतील. मी पण पोलीस स्वतः होतं वाचलोय त्यामुळे मी तुम्हाला समजू शकतो. आणि तुम्हालाही खूप साऱ्या सदिच्छा. चांदरे साहेबांनी खूपच छान सरांची ओळख करून दिली आणि आमच्या मनातल्या भावना तुम्ही मांडल्या, त्याबद्दल तुमचे आभार. सगळ्यांना सदिच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जुना करमाळा आमच्यापुढे उभा केला. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या बालपणातली सफर आपल्याला घडवली आणि एक कवितेच्या ओळी मला आठवल्या की ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी कहानी, मगर मुझसे लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी। आणि परत एकदा बालपणात जाऊ असं आपल्याला सुद्धा वाटलं असेल, आपल्याही बालपणाच्या गोष्टी आपल्याला आठवल्या असतील, केलेल्या खोड्या असतील, शाळेतल्या गोष्टी असतील, आणि हा सगळा आठवणी आमच्या ताज्या केला। आजचा कार्यक्रम या दोन्ही पाहुण्यांमुळे अतिशय सुंदर झाला।